आज धनत्रयोदशीच्या दिवशी विरार पोलिसांनी चोरीला गेलेला मुद्देमाल नागरिकांना परत दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून विरार परिसरामध्ये मोटरसायकल चोरी, घरफोडीच्या घटना यासारखे गुन्हे घडले होते. त्या अनुषंगाने विरार पोलिसांनी चोरीचा माल हस्तगत करून आज धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये धन पूज्य असते या हेतूने हे नागरिकांना परत दिलं जात आहे. यामध्ये 6 मोटरसायकल, मोबाईल, सोनसाखळी इत्यादी मुद्देमाल परत दिला जातोय व नागरिकांना दिवाळीच्या दिवशी त्यांचं धन परत मिळाल्यामुळे त्यांनी पोलिसांचे आभारही मानले आहेत. माझी गाडी 3 मार्चला लॉकडाऊनच्या आधी चोरीला गेली होती, तर ती आता धनत्रयोदशीच्या दिवशी मला विरार पोलीस ठाण्यापासून परत मिळत आहे, तर त्या हिशोबाने मी विरार पोलीस ठाण्याचं अभिनंदन करतो. दिवाळी आहे, दिवाळीचा पहिला दिवस आहे, धनत्रयोदशी आहे. या दिवशी आम्ही माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 सरांच्या मार्गदर्शनाखाली एक ड्राईव्ह ठेवला होता की याच दिवशी, ज्या दिवशी धनाची आपण पूजा करतो धनत्रयोदशीला, त्या दिवशी लोकांचा किमती मुद्देमाल, लोकांचं किमती धन त्यांना परत करायचं आहे, तर त्या अनुषंगाने याचा प्रोग्राम ठेवला होता. काय काय त्यांना वस्तू वापस केलेल्या आहेत? यामध्ये जवळपास 6 गाड्या आहेत, तसेच मोबाईल्स आहेत, चेन्स आहेत, सोन्याचे दागिने आहेत,